नमस्कार, मी प्राची कुलकर्णी. बुकटॉक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. देशभरामध्ये सध्या निवडणुकांचा माहोल आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने अनेक घडामोडी घडतायत आणि यातलंच एक लक्षवेधी राज्य आहे ते म्हणजे गोवा. गोवा एरवी आपल्याला माहिती आहे ते इथल्या सगळ्या टुरिझमसाठी, इथली ठिकाणं, सुशेगाद गोवा आहे त्याचा असणारी ओळख, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. पण गोव्याच्या राजकारणातल्या घडामोडी बघितल्यानंतर मात्र आपण अवाक होऊन जातो. अगदी अलीकडच्या थोड्याशा घडामोडी आपल्याला माहिती असतात, पण यामागचा नेमका इतिहास काय आहे, महाराष्ट्राच्या एवढ्या जवळ असणाऱ्या राज्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत, महाराष्ट्र इथल्या राजकारणाला कसा कारणीभूत ठरलेला आहे, हा सगळा प्रवास पूर्ण जाणून घ्यायची इच्छा ज्यांना आहे त्या सगळ्यांसाठीच एक पुस्तक यावेळेला नुकतंच प्रकाशित झालेलं आहे आणि त्याचबद्दल आज आपण बुकटॉक्समध्ये गप्पा मारणार आहोत. आपल्याबरोबर संदेश प्रभुदेसाई सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, पत्रकारिता केली अनेक वर्ष आणि आता म्हणजे त्या काळात जे सगळं राजकारण तुम्ही अनुभवत आलात ते पुस्तक रूपाने आता अवतरत आहे, काय हेतू होत आहे पुस्तक लिहिण्यामागचा? अगदी निवडणुकांच्या तोंडावर हे पुस्तक आलंय, त्यामुळे उत्कंठा आणखीन वाढली आहे. निवडणुकांच्या एक गोष्ट खरी आहे की निवडणुकांमुळे पुस्तक लवकर जरा तयार करावं लागलं, पण पत्रकारिता मी सोडलेली नाही. मला लोक विचारतात की पत्रकारिता का सोडली, तर मी त्यांना सांगतो पत्रकारिता करण्यासाठी सोडली. कारण बेसिकली मी बुक जर्नलिझममध्ये गेलो आहे आता, कारण रोजची आता ते रोजचंच झालं आहे, रोजच्या बातम्या. पण असं वाटलं की गोव्याचं राजकारण जे आहे ते थोडं वेगळ्या प्रकारचं आहे आणि लोक असे गैरसमज घेऊन भरपूर येतात गोव्याबद्दल, तर ते गैरसमज दूर व्हावे आणि गोव्याचं राजकारण समजून लोकांना समजावं या दृष्टीनं गोव्याबरोबरच गोव्याच्या मतदार, हे पुस्तक मी लिहिलं ते मतदारांसाठी लिहिलं आहे, राजकारण्यांसाठी लिहिलेलं नाही. राजकीय विश्लेषकांसाठी येस, पत्रकारांसाठी येस, पण त्याचबरोबर मतदारांसाठी लिहिलं आहे आणि त्याचबरोबर फक्त गोव्याचा मतदार नाही, गोव्याच्या मतदाराबरोबर संपूर्ण भारताच्या मतदारासाठी लिहिलं आहे. कारण गोव्याचं राजकारण वेगळं आहे. माझ्या पुस्तकाचं नावच मी दिलं आहे की अजीब गोवास गजब पॉलिटिक्स. आता हे लोकांना गजब वाटतं, मी सांगण्याचा प्रयत्न केलाय पुस्तकातनं की ते गजब नाही. राजकारण जसं असावं तशा प्रकारचं गोव्याचं राजकारण होतं, एक आदर्श स्वरूपाचं राजकारण होतं. आता ते हळूहळू थोडं बिघडत चाललंय, तरी सुद्धा गोव्यात अजूनपर्यंत फॉर एक्झाम्पल जातीवर राजकारण होत नाही, म्हणजे जातीवर निवडणुका लढवल्या जात नाहीत, धर्मावर लढवल्या जात नाहीत, हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोव्यामध्ये चालतच नाहीत. आणि कुणी मग म्हणून दे, आता आम आदमी पार्टी म्हणते की भंडारी मुख्यमंत्री, ख्रिश्चन डेप्युटी सीएम वगैरे, तुम्ही मला विचारलं तर मूर्खपणा आहे. सरळ आजपर्यंत म्हणजे गोव्याचा इतिहासच मी सगळ्या या पुस्तकातून दिला आहे की कसं हे आजपर्यंत चाललं नाही, लोक अशिक्षित असताना, अर्धशिक्षित असताना चाललं नाही. आज तर गोवा संपूर्ण सुशिक्षित आहे, इथं ते चालणारच नाही. तर काय आहे गोव्याचं राजकारण हे लोकांना समजावं आणि त्या दृष्टीनं लोकांनी सगळ्या राजकीयाचा गोवा एक मॉडेल व्हावा अशी एक धारणा ठेवून मी पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाची सुरुवातच होते ते म्हणजे नेहरूंचं जे प्रसिद्ध वाक्य आहे जे गोव्यातल्या अनेक लोक वारंवार उच्चारतात, अजीब है ये गोवा के लोक, आणि तेच तुम्ही टायटलही केलंय. तुम्ही म्हणताय गजब नाहीये पण अजीब आहे हे सगळं राजकारण. नाही, अजीब गोवा म्हटलंय नेहरूंनी आणि म्हटलं कशासाठी ठाऊक आहे, ते त्यावेळी म्हटलं होतं ते की जेव्हा गोवा स्वतंत्र झाला 1961 मध्ये, त्यावेळी सगळीकडे वातावरण होतं देशभर की भाषावार प्रांतरचना व्हावी आणि त्याप्रमाणे कमिशनसुद्धा स्थापन झालं होतं आणि अशावेळी सगळी छोटी छोटी राज्यं आपली भाषावार वेगळी राज्य व्हावी म्हणून मागत होती आणि गोवा जिथं कोकणी बोलतात तो महाराष्ट्रामध्ये विलीन करावा म्हणून गोव्याची लोकं मागत होती. तर नेहरू म्हणाले काय अजीब है गोवा के लोक, हां की आपलं छोटं राज्य मोठ्या राज्यामध्ये घाला म्हणून सांगतात, काय चाललंय काय. आणि तेव्हापासून जे राजकारण, नेहरू हा गोव्यासाठी एक मोठा मॉडेल होता, हां त्याला मानत होते, पण पहिल्याच निवडणुकीमध्ये 1963 काँग्रेसची धूळधाण करून टाकली. आता तेच विचारणार होते की हे सगळं असूनही परत मतपेटीमधनं गोव्याचे लोक जे बोलतात ती भाषा पूर्ण वेगळी आहे. नाही, वेगळी नाही ती, तर ती वेगळी कशी नाही ती मी या पुस्तकातनं सांगितली. हा, ती वेगळी वाटते. कारण अरे नेहरू एवढा मोठा, नेहरूला काय, नेहरू ज्या वेळी आले तर काय मोठं स्वागत झालं आणि नेहरूचं हे झालं, गवगवा झाला एवढा आणि त्यांच्या काँग्रेसला अक्षरशः धूळ चारली सगळी. त्याच्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी निवडून आणली. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचा स्लोगन होता गोवा महाराष्ट्रात विलीन करायचं, तर त्यांनी नेहरूंनी सांगितलं नाही तसं नाही, त्याच्यावर वेगळं ओपिनियन पोल व्हायला पाहिजे, वेगळा जनमत कौल झाला. त्या जनमत कौलामध्ये त्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा जो एजेंडा होता विलीनीकरणाचा, तो लोकांनी हे करून टाकला आणि विलीनीकरण नाकारलं. 3-4 महिन्यामध्ये परत इलेक्शन झाली
हां आणि त्या नाकारलेल्या लोकांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला परत निवडून आणलं. हां हे सगळं गजब वाटतंय, पण ते गजब कसं नाही आणि त्याच्यामागे जमिनीचं राजकारण कसं आहे हे मी सांगायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये माझा शेवटचा जो चॅप्टर आहे तो फार महत्त्वाचा आहे, पॉलिटिक्स ऑफ लँड. गोव्याचा इतिहास मांडता आणि त्याचबरोबर राजकारणाचा इतिहास मांडलेला आहे. गोव्याचा इतिहास आणि राजकारणाचा इतिहास हे हँड इन हँड जातात. गोव्याचा फक्त इतिहास नाही, गोव्याचा इतिहास, गोव्याचा भूगोल, हां भूगोल सुद्धा जातो. कारण गोव्यामध्ये दोन गोवा आहेत, ओल्ड कॉन्क्वेस्ट आणि न्यू कॉन्क्वेस्ट. ओल्ड कॉन्क्वेस्ट हे 450 वर्ष राज्य केले आणि न्यू कॉन्क्वेस्ट आहे तिथं फक्त 200 वर्ष राज्य केलं. तर जे 450 वर्ष सुरुवातीला होती आणि तेव्हा फक्त एक 1/5 गोवा घेतला होता, जो आपण आता बीचेस वगैरे सगळे बघतो तो गोवा, हां तो खरा गोवा नाही तो. तर तिथं धर्मांतर झालं, लोकांना ख्रिश्चन केलं गेलं. लोकांना वाटतं की हां गोव्यामध्ये सगळे लोक ख्रिश्चन आहेत, नाही गोव्यामध्ये मेजॉरिटी हिंदू आहे. आजच्या परिस्थितीत 65% हिंदू आहे, 25%हून आणखी खाली जातोय असा ख्रिश्चन आहे. हां आणि तसं असून सुद्धा इथं हिंदुत्वाचं राजकारण चालत नाही. आणि ख्रिश्चन इज 25% असून सुद्धा इट इज हाव इट इज स्टील अ डॉमिनंट फोर्स इन पॉलिटिक्स हे मी या पुस्तकातनं दाखवलंय. एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टी सारखी हिंदुत्ववादी पार्टी गोव्यामध्ये सरकार स्थापन करताना ख्रिश्चनांशिवाय करू शकत नाही. गोलवळकर गुरुजींनी आपल्या विचारधारांमध्ये लिहिलंय भारताचे 3 शत्रू आहेत, कोण? मुसलमान, हां मुसलमान, मुसलमान ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट, हे तिनांना त्यांनी शत्रू मानले. तर इथं गोव्यामध्ये परवा 2017 इलेक्शनमध्ये बीजेपी 21 वरून 13 वर आली. ती 13 वर आली त्यावेळी त्या 13 मधली 7 लोक ख्रिश्चन होती. 7 म्हणजे बघा तुम्ही, 13 कुठं 7 कुठं? मायनॉरिटी वॉज अ मेजॉरिटी इन अ हिंदुत्ववादी पार्टी. हां तर गोव्यामध्ये हिंदू आणि ख्रिश्चनांना एकत्र नेल्याशिवाय राजकारण चालूच शकत नाही. इथं हे 65% 25% वगैरे काहीही चालत नाही. तर काय आहे गोव्याचं राजकारण? तुम्ही आता म्हणणं असं अजीब आहे, गजब आहे? नाही गजब नाही, काय आहे ते पुस्तक वाचल्यावर समजेल. तो वेगळा मॉडेल आहे. आणि निवडणुका म्हटलं की आपण भविष्याकडेही पाहतो की या निवडणुकीनंतर काय होणार. यावेळेस तर हे राजकारण आणखीन बदललंय, कारण जास्त लोक वेगवेगळ्या संघटना, ज्या स्थानिक नाही आहेत, ज्या बाहेरून आलेल्या आहेत अशाही आहेत, आणि स्थानिकांचा मुद्दा मांडणाऱ्या संघटना रिव्होल्युशनरी गोवन्स सारख्या त्याही यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या भविष्याकडे पुस्तकाच्या सगळ्या मागोवा घेत असताना तुम्ही कसं बघता? एक म्हणजे रिव्होल्युशनरी गोवन्स जे मांडतात की गोवा फॉर गोवन्स वगैरे, हे काही राजकारणामध्ये पहिल्यांदा झालेलं नाही. ते ह्याच्यापूर्वी काय झालेलं आहे आणि त्यांचीसुद्धा धूळधाण कशी झाली ते मी या पुस्तकात मांडलं आहे. 1984 इलेक्शनमध्ये, त्याच्यानंतर 90 इलेक्शनमध्ये काय झाली परिस्थिती या लोकांची, ती लिहिली. तीच परिस्थिती इथंही होईल. पण आज खरं आहे की यूथ जो आहे, जो तरुण आहे, तरुण वर्ग बराचसा ह्या रिव्होल्युशनरी गोवन्सकडे आकृष्ट होते, याबाबतीत काही दुमत नाही. पण दुसरी गोष्ट अशी आहे की आजपर्यंत काय व्हायचं की निवडणुका व्हायची आणि मग पक्षांतर व्हायची. आता या खेपेला पहिल्यांदा असं झालं की निवडणुका होण्यापूर्वीच पक्षांतर झाली. ती एवढी पक्षांतर झाली की तुम्ही कुठेही जा, कुठेही गेलं तर, आता मी पत्रकार म्हणून जेव्हा जातो तेव्हा लोक साहजिकच राजकारणावर चर्चा करतात, तर पहिला कमेंट काय प्रत्येक माणसाचा, आजपर्यंत मला असे माणूस सापडला नाही ज्यानं हा कमेंट केला नाही की संदेश, अरे काय चाललंय हे, इथनं तिथं, तिथनं तिथं, तिथनं तिथं, म्हणजे लोकांचं फ्रस्ट्रेशन समजतं. तर त्या दृष्टीनं ही निवडणूक ही फार निर्णायक स्वरूपाची निवडणूक आहे माझ्या दृष्टीनं आजपर्यंतच्या याच्यामध्ये. निवडणुकापूर्वी पक्षांतर, मग आता लोक रिॲक्ट होतील त्याच्यावर. तर ती कशी रिॲक्ट होणार हे बघावं लागेल. कारण माझा एक वेगळ्या प्रकारचा विश्वास आहे, मागचा सगळा इतिहास बघितला तर गोवा डेफिनेटली वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट होईल याच्या बाबतीत, या बाबतीत. धन्यवाद सर, इतका वेळ काढलात आणि आमच्याशी बोललात याबद्दल. अजीब गोवाज गजब पॉलिटिक्स हे पुस्तक फक्त राजकारणाबद्दलच नाही तर गोव्याचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास, वर्तमान या सगळ्याची मांडणी करत आहे. आणि निवडणुकाच्या तोंडावरती हे पुस्तक वाचणं हे अर्थातच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला निवडणुकांबद्दल माहिती करून घ्यायची असेल, गोव्याबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर हे पुस्तक वाचायला विसरू नका. बुकटॉक्समध्ये आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा साम टीव्ही. पत्रकार आणि कवी या दोघांमध्ये एक साम्य असतं. ते त्याचं कारण असं आहे की दोघेही समाजातली सत्य परिस्थिती दाखवत असतात. पत्रकार हा शब्दामध्ये परिस्थिती मांडतो तर कवी हा काव्यात्मक रूपानं परिस्थिती ही जगासमोर मांडत असतो. आणि जर दोघेही पत्रकार आणि कवी एकाच व्यक्तीमध्ये असेल तर तो एक अनोखा संगम असतो. आणि हाच संगम अनुभवता येतो तो म्हणजे स्तंभसूक्त म्हणून. सध्या आपल्यासोबत विजय चोरमारे सर आहेत. सर, स्तंभसूक्त आज प्रकाशित झालेला आहे. सगळ्यात आधी हा कितवा कविता संग्रह आहे आणि तुम्ही कधीपासून कविता लिहिताय या संदर्भातली थोडक्यात आधी आम्हाला माहिती सांगा.
नमस्कार. सर्वप्रथम मी साम टीव्हीला धन्यवाद देतो. स्तंभ सुक्त या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं तुम्ही आपण बोलतो आहोत त्याबद्दल. खरं तर साधारणपणे 1985 सालापासून मी कविता लिहितो आहे, म्हणजे आता जवळपास 30-35 वर्षे होत आली माझ्या कविता लेखनाला. आतापर्यंत माझे 4 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. पहिला कविता संग्रह पापण्यांच्या प्रदेशात हा 1988 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर शहर मातीच्या शोधात हा कविता संग्रह 2000 साली प्रसिद्ध झाला. आणि 2007 साली आत बाहेर सर्वत्र हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर साधारण 14-15 वर्षानंतर स्तंभसुक्त हा चौथा कविता संग्रह प्रकाशित झाला. लोकवाङ्मय ग्रह या नामवंत प्रकाशन संस्थेच्या वतीनं हा कविता संग्रह प्रकाशित करण्यात आलेला आहे. सर, मला एक जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आधी हाडाचे पत्रकार आहात की आधी कवी तुमच्यात रुजलेला आहे? मुळात लेखन ही आधीची आवड आहे, कारण पत्रकारितेकडे वळण्याचं मुख्य कारण आपल्याला लेखनाची आवड हेच होतं. मग ते लेखन वेगळ्या प्रकारचं होतं. अगदी वाचकांच्या पत्रव्यवहारापासून रविवार पुरवणींच्यामध्ये गोष्टी लिहिणं, कथा लिहिणं, अन्य छोटे मोठे लेख लिहिणं, कविता लिहिणं, अशी ती लेखनाची आवड होती. आणि त्या लेखनाच्या आवडीतून मग नंतर पत्रकारितेकडे आलेलं आहे. त्यामुळं आधीचा लेखक आधीचा आहे आणि पत्रकारितेकडे नंतर आलो आहे. म्हणजे अगदी दोन भाग करायचे झाले तर लेखन ही माझी गरज आहे आणि पत्रकारिता हा माझा व्यवसाय आहे. हे सगळं लिखाण करण्यासाठी प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते किंवा हे सगळं मांडणं कवितेमधून? मी जो मगाशी जो उल्लेख केला की कवी असणं आणि पत्रकार असणं, म्हणजे मी मुळात कवी असलो तरी नंतर मी पत्रकार म्हणून इतका पत्रकारितेत बुडून गेलो की स्वाभाविकपणे पत्रकारितेत जे मी पाहतो, जे वास्तव बघतो, जे सामान्य माणसाला दिसत नाही, ते पत्रकार असल्यामुळं त्याच्या पलीकडच्या खूप पाठीमागच्या गोष्टी दिसत असतात. आणि हे पत्रकार त्या कवितेत उतरल्यामुळं स्वाभाविकपणे जे एक विसंगती दिसते, एक सगळा अनेक बाबतीतला विसंवाद दिसतो समाजातला, तो या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतो. त्या अर्थानं मला पत्रकार असणं हे कवितेसाठी माझ्या फार उपकारक ठरतं. स्तंभसुक्त हा लोकांनी का वाचायला हवा आहे? लोकांपर्यंत नेमकं तुम्हाला काय पोहोचवायचं आहे? नाही, मला पोहोचवायचं आहे ते मी माझ्या कवितेतून मांडलेलं आहे. म्हणजे जे आजच्या काळातलं सामाजिक वास्तव आहे ते कवितेच्या स्वरूपात मी जे व्यक्त केलेलं आहे ते लोकांच्यापर्यंत पोहोचावं, जेणेकरून लोकांना आपण जे बघतो ते त्याच्या पलीकडचं जग कवितेतून मांडण्याचा आपण प्रयत्न करतो. किंवा ते एक जग असतं, त्या जगाच्या खूप तळात उतरण्याचा कवी म्हणून कुणीही जो कविता लिहिणारा कुणी असतो, तो त्या विषयाच्या, तो प्रश्नाच्या, त्या मुद्द्याच्या एकूण खूप खोलवर तळात उतरण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे बातमी ही बातमी मगाशी सुरुवातीला आपण उल्लेख केला त्या पद्धतीनं पत्रकार असणं म्हणजे जे घडलं आहे त्याचं वर्णन करणं आहे. पण त्याच जर तो कवितेचा विषय असेल तर त्या घटनेच्या, त्या प्रसंगाच्या, त्या विषयाच्या खूप खोल तळात उतरणं असतं. आणि फक्त आपण तळात उतरणं नसतं तर आपण कविता लिहिताना वाचकाला त्या खोल तळात घेऊन जाणं असतं. मला वाटतं तो अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी स्तंभसुक्त वाचावा अशी माझी इच्छा राहील, अशी माझी विनंती राहील. स्तंभसुक्त सध्या प्रकाशित झालेला आहे. या वेगळ्या धाटणीच्या कविता आहेत, त्यामुळे तुम्ही जर कविप्रेमी असाल, कविता वाचायला तुम्हाला आवडत असतील, तर पत्रकारानं लिहिलेल्या या सगळ्या कविता किंवा समाजातील सगळ्या घडणाऱ्या घडामोडींवर टाकलेला प्रकाश हा तुम्हाला नक्कीच पाहायला हवा आहे. या कवितांच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच ते जाणून घेऊ शकता. त्यामुळे स्तंभसुक्त तुम्हाला नक्कीच वाचायला हवं. कॅमेरा पर्सन अनुप कुलकर्णींसह सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई. बुक टॉक्समध्ये आपण काही नव्या पुस्तकांबद्दल जाणून घेऊयात. कांद्याची रडकथा, शिवार ते बाजार. कांदा हे एकच पीक घेऊन त्यावर सर्व बाजूंनी व्यापक संशोधन करण्याचा प्रयत्न म्हणजे वरिष्ठ पत्रकार योगेश बिडवई यांचं कांद्याची रडकथा हे पुस्तक. कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात आणि आशिया खंडातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजारपेठेत सतत अनिश्चितता का निर्माण होते? कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत?
साठेबाजी आणि व्यापाऱ्यांची मक्तेदारी या सगळ्या प्रश्नांवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आलाय. नरसिंहावलोकन. देश अतिशय कठीण काळात असताना डॉक्टर पी व्ही नरसिंहराव यांची भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्यात महत्वाची भूमिका होती. राव यांच्या सखोल कार्याचा अभ्यास करत हिंदी लेखक सीतापती यांनी त्यांचं हिंदी भाषेतलं राजकीय चरित्र लिहिलं. याच पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर अवधूत डोंगरे यांनी केलाय. मोकळं आकाश. कोरोना महारोगाचा हा काळ घनघोर काळ्या ढगांनी दाटलेल्या असीमित आभाळासारखा. मात्र काळ्या ढगांमधून हळूच एखादा किरण यावा आणि सगळीकडे दाटलेल्या अंधाराला चिरत निघावा म्हणजे डॉक्टर संजय ओक यांचं मोकळं आकाश हे पुस्तक. यानंतरचं पुस्तक आहे प्रतिपश्चंद्र. लेखक डॉक्टर प्रकाश कोयाडे यांची प्रतिपश्चंद्र ही मराठीतील पहिली वहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी. छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीनं लपवलेली रहस्य केलेल्या कारवाया यांची सुंदर सांगड लेखकानं या कादंबरीत घातली आहे. आधी नींद आधा ख्वाब. क्षितिज पटवर्धन या नवोदित कवी आणि लेखकाचा आधी नींद आधा ख्वाब हा काव्यसंग्रह आपल्या भेटीला येतोय. घरापासून दूर परक्या शहरात अनुभवलेली माणसं घटना आणि अचानक उभे ठाकलेले प्रसंग आणि या सगळ्यातून माणसांमध्ये झालेले बरे वाईट बदल या सगळ्याचं चित्रण या काव्यसंग्रहातल्या कवितांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुस्तकवाला प्रकाशनानं हे पुस्तक उपलब्ध करून दिलंय.